जिल्ह्यासाठी सहकार कामगार न्यायालय सुरू व्हावे, ॲडव्होकेट शेट्टी अभिवक्ता परिषदेच्या यूट्यूब चॅनलचे अनावरण। शहरातील विविध प्रकारची न्यायालये एकाच ठिकाणी चालू व्हावीत, रत्नागिरी जिल्ह्यासाठी सहकार न्यायालय कामगार न्यायालय सुरू व्हावे, मराठी भाषेतून कामकाज चालावे आणि पक्षकाराला चांगल्या सोयीसुविधा मिळाव्यात, याकरिता अखिल भारतीय अभिवक्ता परिषद कार्यरत आहे। रत्नागिरी जिल्ह्याची शाखा चांगल्या प्रकारे काम करत आहे, या शाखेच्या यूट्यूब चॅनलचे अनावरण केले अशी माहिती जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट भाऊ शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत दिली। राणी लक्ष्मीबाई सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेला उपाध्यक्ष ॲडव्होकेट प्रिया लोवळेकर, सचिव ॲडव्होकेट संदेश शहाणे उपस्थित होते। या भारतीय अधिवक्ता परिषदेचे रत्नागिरी जिल्ह्याचं यूट्यूब चॅनलचं उद्घाटन आज आपण केलेलं आहे। त्यांनी आमच्या अधिवक्ता परिषदेतर्फे जे निर्णयाळे उपक्रम आम्ही राबवणार आहोत, जे निर्णयाळे कार्यक्रम राबवणार आहेत, ते मीडियापर्यंत जावे याच्याकरता हे जे यूट्यूब चॅनलचा उपयोग आम्ही करणार आहोत। ही एक वकिलांची संघटना आहे। आता वकिलांची संघटना म्हणजे मगाशी म्हटल्याप्रमाणे मी की बार काउन्सिल ऑफ इंडिया आणि सगळी राज्यापर्यंत तालुकापर्यंत वकिलांच्या संघटना आहेत, परंतु त्या फक्त वकिलांच्या संघटना आहेत। आपली जी आत्ता जी अखिल भारतीय अधिवक्ता संघटना आहे जी आहे ती वकिलांसाठी आहेच, परंतु समाजासाठी सुद्धा आहे। त्याचे निर्णयाळे उपक्रम हे समाजाचे न्याय केंद्र असेल, स्टडी सर्कल असेल किंवा इतर जे कार्यक्रम आहे प्रबोधनाचे, हे भारतीय अखिल भारतीय अधिवक्ता परिषदेची समाजाची जी बांधलिक आहे त्या बांधलिकीतून निर्माण झालेली ही आहे आणि पक्षकार आणि लोक यांच्यासाठी काम करणारी संघटना आहे। आणि त्या पद्धतीने भारतीय अखिल भारतीय अधिवक्ता परिषदेची जी दत्तोपंत ठेंगडेंनी जी स्थापना केलेली आहे त्याची रत्नागिरी जिल्ह्याची जी संस्था आहे ती 25 फेब्रुवारी 2017 रोजी स्थापन झाली आणि तिथपासून निर्णयाळे सामाजिक उपक्रम विधिविषयक उपक्रम आमच्याकडे चालू आहे आणि यापुढे तुमच्या सर्व मीडियाच्या सहकार्याने ते समाजापर्यंत तुम्ही पोचवा, समाजाला आमच्यापर्यंत पोचवा आणि दोघांच्या सहकार्याने आमची ही संघटना चांगल्या तऱ्हेने कार्यरत राहो अशी त्याच्यामध्ये आमची तुम्हाला आणि तिथे आपल्याला खूप चांगलं।